टॉच उडवायचा आहे का? चला ओ कवडी सांगायचे कर्णधार टॉच उडवण्यात या. आमचे रवी जाधव दादा यांनी टॉच उडवून घ्यायचा आहे. आयोजक आमचे रवी जाधव दादा टॉच उडवून घ्या. चला टॉच का बॉस मध्ये या, चला लवकर या दादा टॉच उडवून घ्या. दोन दिवस झोपले ना है ना, पण त्याने घालवले मॅच हा ते यो विकेट. चला टॉच उडवण्यात येत आहे. आमच्या गावचे अनिकेत जाधव यांनी उपस्थिती दाखवलेली आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते अनिकेत अशोक जाधव यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकर. लासला आता कुठे हे झालं पाहिजे ना, हे झालं की आहे की आपल्याला टाइम आहे की टाइम. चला कोण आहे माग ते गाली पाय लागत. हॅलो हॅलो, चला आमचे विनोद सूर्य साहेब कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. थँक यू. श्रीमंत छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत आणि श्री जन्नी माता युवा शक्ती क्रीडा मंडळ भावळे आयोजित एक विशेष चषक सरपंच चषक 2023 पर्व तिसरे सर्व क्रिकेट खेळाडूंची पर्वणी इथं पाहायला मिळते. सुंदर असं नियोजन यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. घर बसल्या आपला क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. आणि चालू होणारा सामना ओमसाई आंबेगर विरुद्ध ओखवडी. या आधीचा रंगतदार सामन्यात ओखवडी संघाने शेवटच्या चेंडीवरती विजयश्री खेचून आणला. पंचांना विनंती असेल की सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आम्हाला कळत आहे की भर उन्हात मामा आपलं इथं पंचगिरी पाहायला मिळते. दोन्ही संघांचे इथं राखीव खेळाडू 12 खेळाडू इथं पाठवायचा आहे. ओखोडी संघाचं क्षेत्ररक्षण लागतंय. ओम साई आंबेगरच्या सलामीची जोडी मैदानात येताना पाहतोय विक्रम आणि अक्षय. दोन्ही टीम ना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सुंदर असा आपला खेळ व्हावा हीच आमची अपेक्षा.
नाणेफेकीचा कौल ओखोडी संघाने जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय ते ओमसाई आंबेकर संघाला. ओखोडी संघाकडून पहिलं सलामीचं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो तो आशुतोष. आंबेकर संघाकडून सलामीचा फलंदाज स्ट्राइक लेतो तो अक्षय शेलार. आशुतोष निघालाय स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडूला सरळ तडकवलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती एक चांगलासा समाचार घेतोय तो अक्षय आणि आपला इरादा स्पष्ट करतोय की आम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. ओखोडी एक मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे. एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. चला रामबाऊ स्टेजवर द्या. प्लॅनिंग करून फलंदाजी उतरलाय तो अक्षय आणि विक्रम. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात करतो तो अक्षय. पुन्हा एकदा आशुतोष तयार. आशुतोष निघतोय सामना करेल तो अक्षय. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे. पुन्हा त्याच प्रकारचा फटका त्याच दिशेला हा खणखणीत चौकार. सलग दोन चेंडूवरती दोन चौकार येत आहेत आणि धावसंख्या पोहोचतीये 8 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करतोय तो अक्षय. अनुभवी असा हा फलंदाज नेहमीच आंबेकर संघासाठी चांगली खेळी करतो. आतापर्यंत चांगली सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आशुतोष निघतोय सामना करेल अक्षय. ओ पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू फटका फसला बॅटची कडा घेतोय. चेंडू क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होतीये. कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आशुतोषला. समोर फलंदाज आहेत मोठे अक्षय आणि विक्रम. पहिलं षटक प्रगतीपरा पथावरती असताना धावसंख्या पोहोचतीये 9 या धावेवरती. पुन्हा एकदा आशुतोष निघतोय सामना करायला आता विक्रम. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती मारा करतोय परंतु चांगला समाचार घेतोय या चेंडूचा. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतात ते आंबेकर संघाचे फलंदाज अक्षय आणि विक्रम. धावसंख्या पोहोचतीये 13. विक्रम एक चांगला धडाकेबाज फलंदाज. परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवण्यात आतापर्यंत यश मिळतंय ते विक्रमला. पुन्हा एकदा आशुतोष निघतोय सामना करेल विक्रम. ओ स्लोअर पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्यावरती मारा करतोय. यष्टी रक्षकाला का चेंडू अडवता येत नाही. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव जमा होते ते ओमसाई आंबेकर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचतीये बिनबाद 14. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर पहिल्या ओव्हरचा पहिल्या षटकातला. आशुतोष निघतोय फुल टॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल होतं का पाहावा लागेल. आणि एक रनिंग कॅच पाहायला मिळाला आणि कॅचच्या माध्यमातून एक मोठा फलंदाज गळाला लागला आणि गळाला आणि तंबूच्या दिशेनं परतोय तो विक्रम. विक्रमला काहीतरी पराक्रम करायचा होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि कॅचच्या माध्यमातून. आणि ओखोडी संघाची एक खासियत आहे की त्यांचं क्षेत्ररक्षण अतिशय उंच दर्जाचं आहे. ओखोडी गावचे सुरेश शेलार मामा यांनी यांची उपस्थिती आहे. त्यांनी स्टेजवरती यायचंय. सुरेश शेलार एक क्रिकेटचे मोठे जाणकार आहेत. सुरेश शेलार यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचाचा मान राखून आमच्या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. धोंडीबा शेलार तात्या यांना विनंती असेल की आपणही मंचावरती यायचंय.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन मार्गस्थ निघतो तो अनिकेत सामना करायला लागशे. अकूट टप्प्याचा चेंडू थोडी उंची दिली सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं बंडूच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू धावसंख्या पोहोचतीये 14 या धावसंख्येवरती एका विकेटच्या बदल्यात. संतोष पाटणे आमचे मित्र यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचे खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा अनिकेत निघतोय सामना करायला. अक्षय अक्षय जोरदार प्रहार केला आहे परंतु म्हणावं तितका ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल त्या अक्षयला. आणि मात्र एक आधीच्या मॅचचा सामनावीर ठरलेला तो संजय फलंदाजी मार्कवरती तशीच कामगिरी करावी लागेल. एक समाधानकारक धावसंख्या उभी करावी लागेल आपल्या संघाला, एक मजबूत धावसंख्या करून द्यावी लागेल ती संजयला. पुन्हा एकदा अनिकेत निघतो सामना करेल संजय. स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः हा चेंडू अडवते. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आतापर्यंत सफल असं षटक पाहायला मिळालं अनिकेतच. पुन्हा एकदा अनिकेत निघतोय सामना करेल संजय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत होता. पुलटात पहिला चेंडू क्षेत्रक्षक तिथं होता, कुठेतरी त्याचा ताळमेळ चुकला. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. आणि आता मात्र संजय आपल्या रंगात परत येताना दिसतोय. संजयला आपल्या नावाशी साजेशी खेळी करावी लागेल. आणि धावसंख्या पोहोचते 19 या धावसंख्येवरती दुसरा षटक चालू असताना. पुन्हा एकदा अनिकेत निघतोय सामना करत संजय. स्लोवर पद्धतीचा चेंडू चेंडूला दिशा देतोय तोपर्यंत एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं प्रताप सरांच्या माध्यमातून आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं संजयला. धावसंख्या पोहोचतीये 20. दुसरा षटक प्रगतीपथावर काही चेंडू शिल्लक. पाहूया अक्षय काय करतोय या शेवटच्या चेंडूवरती. पुढे सरसावतोय बॅटची कडा घेतली चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एकच धाव आणि दुसरा षटक संपतोय. दुसरा षटक अखेरीस धावसंख्या पोहोचतीये 21. दोन षटकांचा खेळ शिल्लक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया कितपर्यंत मजल मारतोय तो ओमसाई आंबेगर संघ. पाहूया आता बंडू स्वतः गोलंदाजी मार्कवर एक लेग स्पिन पद्धतीची गोलंदाजी करणारा हा स्पिनर ओखोडीचा सामना करेल तो संजय. स्लोअर पद्धतीचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगली फेकी होते परंतु थोडा उशीर झाला आणि एक धाव चोरटी मिळते ती संजयला. आणि या एका धावेबरोबर धावसंख्या पोहोचते 1 पुढे सरसवते 22. पुढचा चेंडू बंडू याचा सामना करेल अक्षय. ओहो अक्षयला फसवण्यामध्ये यश मिळतंय त्या बंडूला. बॅटची कडा घेतोय चेंडू चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. कुठेतरी या अक्षयला चेंडूचे वाट पाहावी लागेल, चेंडूला आपल्यापर्यंत येऊन द्यावा लागेल, फटके मारावे लागतील. ओहो पुन्हा एकदा कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते बंडूच्या माध्यमातून. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आंबेगर संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. पुन्हा एकदा बंडू निघाला फुटात पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षक प्रताप तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय का आणि काय पाहायला मिळालं या चेंडूवरती. खणखणीत असा हा षटकार कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी बघायला भेटली. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अक्षयनं आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार खणखणीत षटकार. पुन्हा एकदा बंडू निघतोय पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा त्याच पद्धतींचा जागा बनवली ताकद लावली चेंडूला लांब लचक. पुन्हा एकदा पंच एक्सरसाइज करताना हा षटकार खणखणीत लगातार दोन चेंडूवरती दोन षटकार आणि धावसंख्या पोहोचतीये दुसऱ्या 36. अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. अक्षयकडे अनुभव आहे ताकद आहे संयम सुद्धा पाहायला मिळाला.
सलामीला आलेला हा फलंदाज पुन्हा एकदा बंडू निघतोय. सामना करेल अक्षय. पाव्या काय होतंय. सलग तिसरा येतोय का. अकूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या वरून आणि सीमारेषा पार खणखणीत चौकार. दोन षटकार आणि तीन चौकार अशी सुरेख अशी फलंदाजी केली ते अक्षयने आणि धावसंख्या पोहोचते तिसरं षटक चालू असताना 40. काही चेंडू शिल्लक बंडूचे. बंडू निघतोय. सामना करेल पुन्हा एकदा अक्षय. ओ पुढे सरसवलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहे. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण आणि या दोन धावेवर धावसंख्या पोहोचते तिसऱ्या षटका अखेरीस 42. तीन षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या असते 42. शेवटचं षटक पाव्या कोण घेऊन येते गोलंदाजी मार्कवर. हॅलो. आता चांगली फलंदाजी मिळाली ती मामोडी गावचे शेडगे युवा उद्योजक यांनी आपली स्टेजवरती उपस्थित दाखवायचे संदीप शेडगे. धन्यवाद. तर शेवटच्या षटकाचा समाचार घेण्यासाठी फलंदाजी मार्कवर उभा आहे तो संजय आणि गोलंदाज आहे तो आकाश. आधीच्या मॅच हॅट्रिक घेतलेला हा गोलंदाज. गोलंदाज निघतोय. सामना करेल संजय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि काहीतरी चूक करतो मिस्टेक करतो. त्या मिस्टेक चुकीचं काहीतरी त्यांना भुगतान भुगतावं लागेल. या फटक्यावरती दोन धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतोय तर संजय आणि अक्षय. पाहूया या झेल सोडण्याचा मोबदला फटका या चुकीचा फायदा संजय कितपत उचलतोय. दोन पुन्हा एकदा प्रहार केला चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रतापचं आणि हा फलंदाज झेलबाद होतोय. संजयला काहीतरी या मोबदला घेता मिळवता आला नाहीये. धावसंख्या पोचतीये 46. शेवटच्या षटकातील चार चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्कवरती येताना दिसतोय तो संकेत. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता. दुसऱ्या चेंडूवरती सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रताप सरांचं आणि गडी बाद. पुन्हा एकदा आकाश निघतोय. सामना करेल तो संकेत. संकेतकडे सुद्धा क्षमता आहे. हो 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 हो. सुरेख असा हा गोलंदाज अचूक टप्प्यावरती मारा करतोय. फलंदाजाला बांधून ठेवलंय. बॅट चिका घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. या एक धावेवर धावसंख्या पोहोचतीये 45. तीन चेंडू मध्ये फक्त तीनच धावा देऊन या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त करतोय तो आकाश. आकाश निघतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. अक्षय मात्र इथं थोडा चिडचिड करताना पाहायला मिळतो. सलामीला आलेला फलंदाज चांगली फलंदाजी करून तो शेवटच्या षटकामध्ये त्याला आतापर्यंत स्ट्राईक मात्र भेटली नाहीये आणि शेवटचे दोन चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. पुन्हा एकदा आकाश निघतोय. सामना करेल. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. एका धावेवरती समाधान मानतोय तो संकेत आणि शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक लावतोय तो अक्षय. पाव्या अक्षयनं स्ट्राईक तर आपल्याकडे घेतली. दुसऱ्या धावेची जोखीम पत्करली नाही आणि या चेंडूवरती एक टार्गेट सेट कितपर्यंत होते ते पाहायला मिळेल. आकाश निघालाय. फलंदाजी मागे दिसतो. अक्षय पुढे सरसावलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण. दुसरे धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण आणि या दोन धावांवर धावसंख्या पोहोचतीये
49 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या आहे ती 50। एक चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती। 24 चेंडू आणि 50 धावांचा एक सोपं कठीण अवघड जसं झेपवलं असं हे 50 धावांचं आव्हान घेऊन फलंदाजीला उतरेल तो ओखवडी संघ। आमचे वकोडी गावचे सुरेश शेलार ह्यांचा सत्कार आमचे संतोष जाधव ह्यांच्या हस्ते घेण्यात आहे। वकोडी गावचे सुरेश शेलार क्रिकेट प्रेमी मामा ह्यांचा सत्कार आमचे संतोष जाधव आयोजक ह्यांच्या हस्ते घेण्यात येत आहे। यूट्यूब उत्कर्ष महाते सायगर आणि चोरांबे या तिन्ही संघांना विनंती असेल की आपण इथं उपस्थिती दर्शवायची आहे। पन्नास धावांचं आव्हान खांद्यावरती घेऊन ओखोडी संघाचे सलामीचे फलंदाज फलंदाजासाठी आलेत ते प्रताप आणि सूर्यकांत बंडू आणि हे फलंदाजांना रोखण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय तो संकेत। पळा यश कुणाच्या पदरात पडतंय या पहिल्या चेंडूवरती या पहिल्या षटकामध्ये संकेत निघतोय सामना करेल बंडू। ओह पहिल्या चेंडूवरती एक जोरदार हल्ला और ये बंडू का बल्ला भोला ये षटकार। पहिल्या चेंडूवरती 50 धावांचं आव्हान 6 धावांनी कमी करतोय तो बंडू। अकूट टप्प्याचा चेंडूचा चांगला समाचार घेतला बंडूनी पुन्हा एकदा निघतोय संकेत। ओहो हो कुठेतरी दिशा भरकटतोय पंच इशारा करतात वाईट प्लस लेग बाय स्वरूपात एक धाव अशा दोन धाव अंकित होतील आणि हा पहिल्या चेंडूवरती 18 आला जवळजवळ एक चेंडू आणि 8 धावा। पुन्हा एकदा संकेत तयार सामना करेल बंडू पुन्हा एकदा कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय संकेत। संकेत वरती प्रेशर दिसते पंच इशारा करतात हा वाईट चेंडू अवांतर एक धाव आणि एक चेंडू 9 धावा। कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या बंडू नावाचं वादळ तुम्हाला रोखावं लागेल। लोअर फुटात वरतीचा चेंडू पंच मामा इशारा करतायत की हा नो चेंडू आणि षटकार फ्री हिट। आतापर्यंत एकच चेंडू फेकला गेलेला हे आहे क्रिकेट एक चेंडू आणि धावसंख्या पोहोचतीये
15 आणि हा फ्री हिट एक चेंडू फेकला गेला दहा संख्या पोचते 16 कुठेतरी खराब गोलंदाजी करतो तो संकेत आणि या चेंडूवरती काय पाहायला मिळतं फ्री हिटचा चेंडू आहे झेल झालाय एक धाव गणली जाईल धाव संख्या पोचते 2 चेंडू अखेरीस 17 या धाव संख्येवरती खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं संकेत कडून बंडून मात्र आपली कामगिरी चोख बजावली आहे धाव संख्या पोचते बिनबाद 17 या धाव संख्येवरती संकेतला कमबॅक करावं लागेल आपल्या गोलंदाजीला सर्वोत्तम अशी कामगिरी करावी लागेल उर्वरित चेंडूवरती आता मात्र फलंदाजी मार्कवरती आहे तो प्रताप संकेत निघतोय कुठेतरी दिशा भरकटतोय आणि पंच इशारा करतात हा वाईट चेंडू खराब चेंडू धाव संख्या पोचते 18 या धाव संख्येवरती संकेत आपलं मानसिक संतुलन बिघडल्यासारखी गोलंदाजी करतोय थोडं डोकं शांत ठेवून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मित्रा पुढे सरसवलाय पॉइंटच्या वरून चेंडूला तडकवलाय चेंडू जातोय सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तत्पूर्वी 3 धावा पूर्ण किरण शेलाटकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे किरण शेलाटकर या चेंडूवरती आला तर 3 धावा या 3 धावावर धावसंख्या पोचते 21 या धावसंख्येवर पहिलं षटक चालू पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना उखोडी संघाचे फलंदाज प्रताप आणि बंडू पुढचा चेंडू संकेत याचा सामना करेल बंडू कव्हरच्या वरून सुरेख असा देखना फटका चेंडू जातोय सीमा रेषाजवळ चांगलं क्षेत्ररक्षण चांगला पाठलाग पाहायला मिळाला परंतु चेंडू आपल्या आवाक्या बाहेर आणि हा येतो खणखणीत चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या पोचतीये 25 4 चेंडू आतापर्यंत मला वाटतं आतापर्यंत 4 स्पर्धेतलं हे सर्वात मोठं षटक पाहायला मिळतंय पुढचा चेंडू संकेत येतात सामना करेल बंडू आणि कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चूक होते चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक धाव अंकित होतीये धावसंख्या पोचतीये 26 या धावसंख्येवर आता शेवटचा चेंडू शिल्लक पाहूया काय होतं या चेंडूवरती ओ पुन्हा एकदा सुरेख असा फटका कव्हर क्षेत्रामध्ये वन बाऊ चेंडू जातो सीमारेषा पार चौकार सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते बंडूच्या बॅट मधून धावसंख्या पोचते पहिल्या षटका अखेरीस 30 50 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये 30 धावा पूर्ण केल्या त्या उखोडी संघाच्या फलंदाजांनी 18 चेंडू आणि 20 धावा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त धावांचा डोंगर यांनी 6 चेंडू मध्येच पूर्ण केला उर्वरित 18 चेंडू आणि 20 धावा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो किरण एक डावखुरा गोलंदाज लेग स्पिनर तितकच चांगली अशी फलंदाजी करतात ते उखोडी संघाचे सलामीचे फलंदाज सूर्यकांत आणि प्रताप आपल्या फिरकूची जादू दाखवावी लागेल सुरेखाशी गोलंदाजी आणि फलंदाज त्रिफळाचित होतोय कुठेतरी सुरुवात करतो आंबेगर संघ कमबॅक करण्याचा हा प्रयत्न सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायची होती संकेतला परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली करतोय किरण पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज तंबूच्या दिशेने पाठवून दिलाय त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो अजित अजू भाई
अजित पुन्हा एकदा निघतोय किरण सामना करेल तो अजित ओह सुरेखा फक्त दिशा दिली चेंडूला आणि अजितने समजदारीचे क्रिकेट पाहायला मिळाले अजित कडून त्याला माहिती आहे समोर एक मोठा फलंदाज बंडू एक चांगली फलंदाजी करून उभा आहे तर त्याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे आणि आता मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे एकेरी दुहेरी धामा बनवून सुद्धा हा स्कोर बनवू शकतो पुन्हा एकदा निघतोय किरण आणि किरण वरती हा बंडूचा दबाव पाहायला मिळतोय दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते अवंतर धावेची भर पडते या एका धावेवर धावसंख्या पोचते 32 अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल विकेट्स घ्याव्या लागतील जर विजय खेचून आणायचा असेल तर ओहो आता मात्र पुन्हा एकदा कुठं खराब अशी गोलंदाजीचा प्रदर्शन होत आहे त्या आंबेगर संघाकडून अपेक्षा नाही यांच्याकडून अशी गोलंदाजी होण्याची परंतु कुठेतरी प्रेशर हे पाहायला मिळतंय हा बंडूचा दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा किरण सामना करेल तर बंडू रिवाय स्वीप सुरेख फटका देखना वा वा ये चौकारा खरच हा दबाव हा आंबेगर संघाला सोसवणा असा झालाय आणि या चौकाराखेरीज धावसंख्या पोहोचतीये 36 या धावसंख्येवरती आणि कुठेतरी विजयाजवळ पोहोचतोय तो खोडी संघ विजयाच्या दिशेने कूच करताना पुन्हा एकदा निघतोय किरण सामना करेल बंडू अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप झेल होतो का पाहावं लागेल नाही क्षेत्ररक्षक वाट बघतोय की मी हा चेंडू माझ्यापर्यंत येऊन दिलाय जर जिंकायचे असेल तर तुम्हाला तुमचे प्रयत्न आता 200% करावे लागतील कारण 100% प्रयत्न केले तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल याची शाश्वत नाही पुन्हा एकदा किरण निघतोय सामना करेल अजय चेंडूला उडवला हवे क्षेत्ररक्षण पोहोचतोय शंकर तिथे हा झेल घेतोय का आणि एक चांगला झेल पाहायला मिळाला दुसरा गडी बाद होतो खोडी संघाचा अजय आता अजयची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाजी मार्क वरती आशुतोष आधीच्या मॅचचा मॅच विनर चांगली फलंदाजी केली होती धडाकेबाज फलंदाजी केली होती आता धडाकेबाज मोठे फटक्यांची आता गरज नाही एकेरी दुहेरी धावा सुद्धा आपला विजयापर्यंत नेऊ शकतात विजय मिळवू शकतात सलामीचा फलंदाज बंडू मात्र अजून पिच वरती उभा आहे पुन्हा एकदा निघतोय किरण सामना करेल आशुतोष हो अतिशय संयमी अशी खेळी पाहायला मिळाली या आशुतोषच्या माध्यमातून तिथेच तटवला एक सुरक्षितरित्या धाव पूर्ण केली आणि एका धावेवर धावसंख्या पोहोचतीये 2-39 दुसरं षटक संपतंय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती 11 12 चेंडू 11 धावा संजयच्या हातामध्ये चेंडू सामना करेल आशुतोष पाहूया किती चेंडू मध्ये हा विजय श्री खेचून आणण्यामध्ये यश मिळतं तेव्हा खोडी संघाला ओहो तिथेच तटवलाय चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये लेग बाय स्वरूपात एक धाव 11 चेंडू 10 धावा बॅट कट आहे 11 चेंडू 10 धावा संजय निघतोय सामना करेल आशुतोष जोरदार प्रहार केलाय क्षेत्ररक्षण आहे नाही आणि गॅप मध्ये चेंडू जातो सर सीमा रेषा पार चौकार उत्कर्ष महाते सायगर आणि चोरांबे या तिन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा संजय निघतो सामना करेल आशुतोष विजयासाठी 6 चेंडूंची गरज रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय एक धाव
पुण्याचा संजय निघतोय आशुतोषसाठी। आशुतोष हो जोरदार हल्ला चढवला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज संजयाचं। तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक पाहूया। या षटकामध्ये विजयश्री खेचून आणतोय गावखोडी संघ आणि सुरेख असा स्ट्रेट डाव मारला क्षेत्ररक्षक तिथं आहे संजय आपल्या हातामध्ये झेल घेतोय आणि तिसरा गडी एक मोठा फलंदाज बाद होतोय तो ओखोडी संघाचा आशुतोष। सात चेंडू चार पाच धावा सात चेंडू आणि पाच धावा आणि फलंदाजी मार्क वरती येतो अनिकेत षटकार मारून त्यांना विजयश्री खेचायचा आहे त्याच्या मोबदल्यात त्यांना दोन विकेट्स गमाव्या लागल्या। पाहूया अनिकेत काय करतोय। संजय निघतोय सामना करेल तो अनिकेत तिथेच तटवलाय हलक्या हाताने खेळून काढलाय एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण आणि हे तिसरा षटक संपतंय। तिसऱ्या षटकाखेरी धाव संख्या होतीये 46 सहा चेंडू चार धावा। आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय तो विक्रम विक्रमला काहीतरी पराक्रम करायची इच्छा आहे फलंदाजी मध्ये साजेशी अशी कामगिरी केली नाही। पाहूया आता सहा चेंडू चार धावांची गरज असताना काय करतोय विक्रम सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज अनिकेत दोन मिनिटं जरा हॉट ट्रक जाऊ द्यात। विक्रम निघतोय सामना करेल अनिकेत स्लोअर पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवरती भिरकवून दिलाय लेफ्ट साइडच्या दिशेने खणखणीत षटकार षटकाराबरोबरच विजयश्री खेचून आणलाय ओखोडी संघाने आणि फायनलमध्ये धडक मारतोय चिट्ट्या उडवण्याची संधी सेमी फायनल मध्ये धडक मारतोय तो ओखोडी संघ आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो। सूर्यकांत शेलार या सामन्याचा सामनावीर ठरतोय सूर्यकांत शेलार बोल बोल चिट्ट्यांचा बोल की विनोद मॅन ऑफ द मॅच सूर्यकांत शेलार यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे। धन्यवाद नमस्कार मी गौतमी पाटील मी येते 27 मार्चला माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका जावली येथे सायंकाळी ठीक 7 वाजता मला आमंत्रित केलंय जयदीप शिंदे व समीर भाई आत्तार तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद। नमस्कार मी गौतमी पाटील मी येते 27 मार्चला माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका जावली येथे सायंकाळी ठीक 7 वाजता मला आमंत्रित केलंय जयदीप शिंदे व आपला कॅप्टन पाठवायचा आहे
चला पहिली मॅच होणार आहे सायगर वर्सेस चोरांबे. इथे नाणेफेक केली जाईल. हॅलो हॅलो, इथं आपण आता टॉस उडवण्यात येत आहे. चोरांबे आणि सायगर यांचा टॉस उडवण्यात आहे. त्यांच्या कर्णधाराने टॉस घ्या बॉस मध्ये यायचंय. हरीश जाधव आपण टॉस उडवून घ्यायचंय. चला चोरांबे कर्णधार टॉस उडवून घ्या. आमचे हरीश जाधव यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येत आहे. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. नमस्कार, मी गौतमी पाटील. मी येते 27 मार्चला. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका जावली येथे सायंकाळी ठीक 7 वाजता मला आमंत्रित केलंय जयदीप शिंदे व समीर भाई आत्तार. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. रक्षण लावून घ्या लवकर. सायगर सांग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वेळ न लावता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.